नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला नफा तोटा या प्रकरणामधला नफा कसा काढायचा तोटा कसा काढायचा हे आपण शिकलो. आता आपल्याला एकूण खरेदी व नफा तोटा काढायचा, तर याच्यावरती जे उदाहरण दिलेले आपल्याला ते सोडवायचे. अब्राहम यांनी 50,000 रुपयांचा माल खरेदी केला, कर व वाहतूक खर्च मिळून त्यांना 7,000 रुपये खर्च आला. त्यांनी तो माल जर 65,000 रुपयांना विकला असेल तर त्यांना या व्यवहारात नफा झाला की तोटा आणि किती ते काढायचे. आता आपल्याला सुरुवातीला खरेदी किंमत माहिती, 50,000 रुपयाचा माल खरेदी केला पण त्याच्यावरती खर्च त्यांना आलेला आहे कर आणि वाहतूक म्हणून, म्हणजे ही त्यांची एकूण खरेदी किंमत होईल. मग आपण आपलं इथं एकूण खरेदी किंमत काढायची, एकूण खरेदी किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक कर व वाहतूक खर्च, मग तो आलेला आहे एकूण खरेदी 50,000 रुपयांचा माल त्यांनी खरेदी केलेला आहे, अधिक कर आणि वाहतूक खर्च आलेला आहे त्यांना 7,000, अधिक 7,000 मग किती आले ते 57,000 रुपये. निघाली एकूण खरेदी किंमत. मग आता आपल्याला एकूण खरेदी किंमत समजली, एकूण विक्री किंमत 65,000, मग खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत काय जास्त, मग त्यांना या व्यवहारात काय होईल, नफा होईल का तोटा होईल, तर नफा होईल. मग अब्राहम यांना या व्यवहारात नफा होईल. मग आता तो किती मिळतो काढायचा, मग नफ्याचं सूत्र द्यायचं, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, किमती टाकायची नफा बरोबर. आता आपल्याला या ठिकाणी विक्री किंमत किती दिलेली आहे, विक्री किंमत 65,000 रुपये, 65,000 वजा खरेदी किंमत किती दिलेली आहे, तर एकूण खरेदी किंमत आलेली 57,000 रुपये, मग ती दिलेली 57,000 रुपये. आता नफा काढताना मग विक्री किंमत बद्दल खरेदी किंमत आपण वजा करायची, म्हणजे आपल्याला नफा मिळेल. नफा बरोबर किती आला, 65,000 वजा 57,000 किती आले, 8,000 रुपये. मग आता लेखी उदाहरण आहे तर उत्तरी आपण लेखी स्वरूपात घेऊ. तर अब्राहम यांना सर्व माल मिळून विकून किती रुपये नफा आला, 8,000 रुपये मिळून यायचा. अब्राहम यांना माल विकून 8,000 रुपये नफा झाला. तर अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे.